मी उज्ज्वल रवी चव्हाण, उपासना केंद्र उदगावे. माझा असा अनुभव आहे की बापू कधीही आपल्या हाकेला धावतात हे अगदी अगदी म्हणजे हेच आहे. माझ्या मिस्टरांचं ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला त्यांच्या डोक्याला क्लॉट झाले होते. मग आता करायचं काय, त्यांना खूप त्रास व्हायला लागला म्हणून मी त्यांना एकटीच दवाखान्यात घेऊन गेली. सगळं त्यांचं चेकअप झालं, डॉक्टरांनी सांगितलं त्वरित ऑपरेशन करा. मग आता बापूंना म्हटलं, मी ह्यांना प्रमोददादांना विचारलं आता करायचं काय. मी प्रमोददादांनी सांगितलं काही टेन्शन घेऊ नका, बापूंना सांगा हनुमान चालीसा म्हणा. म्हणजे मी त्यांचं ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत हनुमान चालीसा म्हणत बसले. त्यांचं ऑपरेशन चांगलं झालं, सक्सेस झालं सगळं. पण त्यांनी एक शक्यतो करून पेशंट लवकर येत नाही अशुद्धीवरती, पण त्यांनी अर्ध्या ते एक तासात पूर्ण शुद्धीवरती आले आणि बोलायला लागले. डॉक्टर सिस्टरसुद्धा म्हणले तुमचं पेशंट इतकं हे झालं आहे कवर, हे कसं काय. पण ती पूर्ण बापूंचीच कृपा होती त्यावेळेला आणि त्यामुळे आता ते व्यवस्थित आहेत. त्यांना कधीच कुठलाच त्रास झालेला नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. हरिओम.